जास्तीत जास्त महिलांची प्रसूती ही उत्तम आणि धोका नसलेली व्हावी यासाठी केंद्र सरकारची जननी सुरक्षा योजना आहे, पण उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं त्याही पुढे एक पाऊल टाकले. पाहुयात. उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडे 1207 सामाजिक आरोग्य सखी कार्यकर्त्या म्हणजेच आशा आहेत. ग्रामीण महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मार्ग दाखवणाऱ्या सखी म्हणून त्या ओळखल्या जातात. केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजनेमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील माता आणि तिची काळजी घेणाऱ्या आशांना 600 रुपये प्रोत्साहन मदत दिली जाते. पण ज्या महिला दारिद्र्य रेषेखाली किंवा अनुसूचित जाती जमातीतल्या नाहीत त्यांना अशी मदत मिळत नाही. त्यांनाही अशी मदत मिळावी म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेने या वंचित घटकातील मातांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जननी सखी योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागामध्येच डिलिव्हरी व्हाव्या, म्हणजे ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधा सुधाराव्यात आणि तिथंच त्या लाभार्थ्याला पेशंटला मेडिकल सुविधा उपलब्ध व्हावा हा एक हेतू आहे. पुढच्या वर्षापासून जेवढी म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 20,000 डिलिव्हरीज होतात, आम्ही एक्सपेक्ट करतोय की या योजनेमुळे आमच्या PHC उपकेंद्राच्या डिलिव्हरी वाढतील. याचा उद्देशच असा आहे की सर्व महिलांची, म्हणजे एकही महिला, ताईंना म्हणल्याप्रमाणे एकही महिला रजिस्ट्रेशनपासून वंचित राहू नये. प्रत्येक महिलेची चांगली काळजी व्हावी, दवाखान्यातच प्रसूती व्हावी, आमचा उद्देश तो जास्तीत जास्त आहे. 70-80% ज्या डिलिव्हरी आहेत ह्या JSY नॉन JSY म्हणजे JSY चा लाभ न भेटणाऱ्या ह्या आईच्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात एका वर्षात होणाऱ्या सरासरी प्रसूतींची संख्या 31,000 आहे. त्यात केंद्र सरकारच्या जननी सुरक्षा योजनेचा लाभ फक्त 6,000 मातांना मिळतो, परंतु दरवर्षी 25,000 गरोदर महिला यापासून वंचित राहतात. या वंचित राहणाऱ्या गरोदर मातांची शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास त्यांची काळजी घेणाऱ्या अशा या कार्यकर्तीला प्रोत्साहनपर 300 रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही योजना तर बरी वाटते, म्हणजे पहिलं मिळत नव्हते लाभ आम्हाला, फक्त BPL वाल्यांचेच फक्त मिळत होते आणि ओपनवाल्यांसाठी मिळत नव्हते, तर ते आम्हाला बरंच हे होत होतं, नुकसान होत होते, अडचण येत होती. त्यांना पण सेवा तेवढीच पुरवत होतं पण त्याचा लाभ मिळत नव्हता, त्यामुळे जरा आम्हाला थोडं हे वाटत होतं. पण आता दोन्ही पण सेवा लाभ मिळतोय, त्याच्यामुळं बरं वाटतंय थोडं आता. म्हणजे ज्या महिला वंचित होत्या APL च्या ज्या होत्या, जी BPL मध्ये नव्हत्या, त्यांना पण ह्या फायदा होणार आहे. आपण काय करत होतो, पहिलं दुर्लक्ष करत होतो आम्ही सुद्धा अशा, आम्हाला काय त्याला भेटत नाही म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण आता त्या महिलेला आम्ही चांगलं आरोग्य देऊन, आम्ही चांगल्या सोयी देऊन दवाखान्यात डिलिव्हरी करू आणि माता मृत्यू आणि बालमृत्यू ही कमी करण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेतील सर्वात शेवटचा आणि थेट गरोदर मातेपर्यंत पोहोचणारा महत्वाचा एकमेव घटक म्हणून आशा कार्यकर्त्या ओळखल्या जातात. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या योजनेप्रमाणे अशा आशांना प्रोत्साहन मिळालं तर राज्यात दवाखान्यात होणाऱ्या प्रसूतींची संख्या वाढेल, तसंच यामुळे माता आणि बालमृत्यू दर कमी होऊन दर्जेदार आरोग्यसंपन्न पिढी घडवली जाण्याचा मार्ग आणखी सुदृढ होऊ शकतो. महेश पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, उस्मानाबाद.